The interest liability is there. There's two types of liability. Criminal liability and civil liability. Criminal म्हणजे जिथे जेल पनिशमेंट आहे तर कुठल्याही केस मध्ये जेव्हा क्राईम येतो तेव्हा इट इज डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे नॉन मेडिको ओनर असो, होमिओपॅथिक ओनर असो, आयुर्वेदिक ओनर असो, कोणी असो, त्याचं काही घेणं देणं नाही. सर्जरीमध्ये पेशंटचा डेथ झाला असेल तर सर्जन, एनेस्थेटिक आणि तो पेशंट, म्हणजे हे तीन पार्ट आहे. तर क्रिमिनल केस याच्यावर लागेल, ओनर नाही. पण सिव्हिल लायबिलिटीमध्ये वेरिकस लायबिलिटी ओनरची असते. वेरिकस म्हणजे की तुम्ही आयाबाई देता, तुम्ही वाडोबाई देता, तुम्ही स्टाफ देता, तुम्ही इन्स्ट्रुमेंट देता, तुम्ही ओटी देता, तुम्ही 80% पैसे कमवता, तर तुमची लायबिलिटी तेवढीच इक्वल आहे. तर त्यानंतर कंपन्सेशन साठी कोर्टामध्ये गेलं त्याला सिव्हिल म्हणतो आपण. जिथे पैसा आहे तिथे ओनरची लायबिलिटी आहे आणि ते पण ह्यूज लायबिलिटी आहे. ज्यांच्याकडे हॉस्पिटल आहे त्यांनी मेंडेटरी हॉस्पिटलची प्रोफेशनल इंडेमिटी काढायलाच पाहिजे. कारण की ते हाय रिस्क मध्ये, कारण की त्यांच्याकडे पेटिटिशियन पण येतात, गायनिक पण येतात, सर्जन पण येतात. तर हॉस्पिटलची पॉलिसी काढली तर सगळे कन्सल्टंट त्यांच्यामध्ये कव्हर होतात. पॅरामेडिकल स्टाफ जे अनक्वालिफाईड आहे, कारण की क्वालिफाईड सगळं भेटणं संपत नाही, तर अनक्वालिफाईड स्टाफ पण कव्हर्ड आहे आणि ओनर पण कव्हर्ड आहे. तर हॉस्पिटल पॉलिसी मेंडेटरी घ्यायला पाहिजे हॉस्पिटल असेल तर. कारण की हॉस्पिटल एएमआरआयचा जेव्हा जजमेंट आला, एएमआरआय म्हणजे ते कलकत्ताचा जो केस होता त्याच्यामध्ये 11.94 crores फर्स्ट टाइम आपल्या कंट्रीमध्ये कंपन्सेशन आला, त्या केसमध्ये कोर्टाने ऑब्झर्व केलं की कॉर्पोरेट हॉस्पिटल इंट्राकॅनियल सर्जरीसाठी पण न्यूरो सर्जनला 20,000 रुपये देतो आणि 4 लाखचा बिल भरवतो कॉर्पोरेट हॉस्पिटलला. तर तो बघून सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला की कन्सल्टंटची लायबिलिटी फक्त 10 लाखाची, म्हणजे 10% आणि हॉस्पिटलची लायबिलिटी 90%. आता कोर्टामध्ये तो जजमेंट सगळे प्रोड्यूस करतात. म्हणजे तुमचं हॉस्पिटल असेल तर तुम्ही डोक्यात ठेवा की 1 crore कॉम्पन्सेशन सर्जनवर असेल तर 90 लाख तुमची जबाबदारी. म्हणजे हॉस्पिटलनी स्वतःला इंडेमनिफाय करणं गरजेचं आहे, मस्ट आहे. बिकॉज युअर दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल की नॉन क्वालिफाईड स्टाफने काय इंजेक्शन दिलं. एक्झाम्पल देतो, एक युरो सर्जरीमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल कसं चालतो मी तुम्हाला सांगतो. टीयूआरपी सर्जरी केली, राऊंडला डॉक्टर निघाले, मोठे सर्जन, त्याच्या मागे 2 RMO 2 nurses स्टाईल मध्ये चालतात. जेवढा सिनियरिटी येते तेव्हा इगो जास्त असतो. बघितलं ना इगो. आणि चालता चालता त्याने काय सांगितलं की एथमासिन इंजेक्शन टू एम्प्युल स्टॅट IV ए ब्लीडिंग ऑब्झर्व. ते त्यांच्या तोंडातून निघालं. RMO लिहत होता तो पण त्याच्याबरोबर चालतच होता. एक तर पहिले हँडरायटिंग हॉरिबल आणि मग चालताना लिहिलेली हँडरायटिंग तुम्ही विचार करू शकता. त्याने ई लिहिलं पुढे. आता सेकंड शिफ्ट मध्ये लाईव्ह केस सांगतो, मी गेलो होतो केस हँडल करायला. सेकंड शिफ्ट मध्ये कदाचित त्यांनी आरोग्याने ओव्हर दिलं की नाही दिलं माहिती, पण सिस्टरने ओव्हर दिलं होतं. तर सेकंड शिफ्ट मध्ये ब्लीडिंग ऑब्झर्व केलं तर तिने दुसरा आरोग्याला बोलवलं की सर काहीतरी डॉक्टरने इंजेक्शन सांगितलंय, कारण की तिला वाचायला जमलं नाही. तर दुसरा जो RMO होता त्याला पण वाचायला जमलं नाही. आता त्याचा मित्राला फोन लावतो, त्याचा फोन बंद, झोपला असेल तो. आणि हिरो सर्जनला फोन करण्याची हिंमत नाही, सिनियर आहे. तर त्याने जसं लिहिलं होतं तसंच लिहून प्रिस्क्रिप्शन देऊन टाकलं. आता तो प्रिस्क्रिप्शन घेऊन नातेवाईक त्याच हॉस्पिटलचा खाली मेडिकल स्टोअर, हॉस्पिटलचा इनसाइड मेडिकल स्टोअर कॉर्पोरेट मध्ये त्याच्याकडे गेलं. म्हणजे चॅलेंज कोणावर? फार्मासिस्टवर. त्याला पण धड समजे नाही. मग त्याने काय केलं, औषध द्यायचं तर त्याने कम्प्युटर मध्ये तो पेशंटचं नाव टाकलं आणि UID नंबर टाकला, म्हणजे पेशंटचा ID नंबर. तर सगळे हिस्ट्री आली तर त्याने बघितलं की दुपारी हा पेशंट सगळे औषधी सर्जरीसाठी घेऊन गेला आहे. म्हणजे तेव्हा तर त्याला लक्षात आलं की हे सगळं सर्जरीचंच मेडिसिन आहे. तर त्याने असं प्रिझ्युम केलं की कदाचित हा इंजेक्शन रिप्लेसमेंट साठी मागवला असेल, ओटी मध्ये वापरला गेला असेल. तर त्याने काय केलं, एनेस्थेटिक एजंट मसल रिलॅक्सेंट एटासिल पडलं होतं, 2 ampoule काढून त्याला देऊन टाकलं पेशंटला. आता ती सिस्टर तर ओटीची सिस्टर नव्हती की तिला कडे, तर तिने 2 ampoule फोडलं आणि IV नातेवाईक बाजूला उभा आहे. काय झालं असेल, रेस्पिरेटरी मसल रिलॅक्स झाली ठाक. म्हणजे कोणाचीही चूक असो
जबाबदारी कोणाची आहे? हॉस्पिटलची. सो एनिथिंग डन, माझ्याकडे अपोलो सारखं हॉस्पिटलची केस होती, न्यूली ट्रेन्ड नर्स होती. आता त्या हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिक वॉर्डमध्ये एक रुटीन नव्हते ना टॅक्सिम लिहून द्यायची. तर नॉर्मली पेशंट ऍडमिट आहे तर आपण आय व्हीच लिहितो, इंजेक्शन्स लिहितो, टॅक्सिम ओ काहीतरी. पण एका पेशंटसाठी डॉक्टरने टॅक्सिम ओ सिरप लिहिलं होतं. नवीन नवीन तिला काही माहीत नाही. ती आली, तिने काय केलं, रिकॉन्स्टिट्यूट केलं. मला रात्री 2 वाजता फोन आला पेडियाट्रिशियनचा, सर मी म्हटलं काही होणार नाही, स्टराईल ड्रग आहे, फक्त वॉच कर, जिवंत राहिला तर चांगली गोष्ट आहे, मेला तर आपण बघू. पण म्हणण्याचं उद्देश की वी कॅन नॉट कंट्रोल पॅरामेडिक्स. सो हॉस्पिटल, इफ यू आर ओनिंग अ हॉस्पिटल, यू मस्ट हॅव अ प्रोफेशनल. एक लक्षात ठेवा, समजा तर कोर्टात केस गेली असेल तर तुम्ही जिंकले पण असते. त्याला प्रूफ करणं कठीण होतं की एम्बोलिझम एम्बोलिझम कसा पुढे होऊ शकतं ते प्रूफ करणं डिफिकल्ट असते. आपण प्रॉपर केअर केलं ना तर हॉस्पिटलला काय होते. पण ठीक आहे, दॅट वॉज अ व्हेरी क्लिअर. आणि ऑन मॉरल ग्राउंड तुम्ही केलं, ऑर्डर फॉर सर्टिफिकेट त्याचं डिफरंट आहे. हां तर ठीक आहे ना, त्या केलं पण कोर्टा पण केलं असतं तर सावधान असतं. सो मेडिकल प्रॅक्टिस मध्ये आपल्या हातात सगळं काही नसतो. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं, ह्युमन बॉडी इज अ कॉम्प्लेक्स मशीन, द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेम कॅन नॉट बी इमॅजिन बाय द डॉक्टर. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की डेथ, इवन इन द फॉर्म ऑफ डेथ, डॉक्टर मस्ट नॉट फील रिस्पॉन्सिबल. म्हणजे एवढं सुंदर जजमेंट आहे. पण पुढे काय लिहिलं की ड्यू केअर इज नॉट बीन गिव्हन. म्हणजे ड्यू केअर जे असतो ना ते आपल्याला प्रूव्ह करता येते फक्त डॉक्युमेंट म्हणून, की तुम्ही रिस्ट्रिक्टेशन केलेलं आहे त्याचे पुरावे फक्त डॉक्युमेंट आहे. तुम्ही ते प्रूफ करू शकले तर तुम्हाला काय करतो. तुमची जी ड्युटी करता सजेस्ट टू थिंग, एनिथिंग डन ऑन द ऑर्डर ऑफ सुपीरियर यू आर सेफ गार्डेड. आरएमओ इज ऑलवेज सेफ गार्डेड, कारण कन्सल्टेंट डायरेक्शन वर करतो, द लॉ आहे आपला. बट नोईंगली इफ देअर इज अ मिस्टेक, समजा सिव्हिल क्रिमिनल मध्ये, सिव्हिल मध्ये ऍडव्होकेटचा हातच सगळं काय असतो. त्यांनी पेपर बघितलं, जेवढं लोकांचं नाव दिसतो तो सगळ्यांना पार्टी बनवू शकतो, तर आरएमओ ला पण पार्टी बनवू शकतो. तर असं काही झालं तुम्ही जे लिहिता, then you have to over responsibility of saying, but you need to prove that whatever I have written is on the direction and instruction of the senior. As discuss with consultant, discuss with consultant. On call consult करतो, पण medicine जे तुम्ही prescribe करता with the consult, त्याचे direction नाही, ते you can be safeguarded. But again, जे आरएमओ असतात they need to depend upon the consultant for everything. You cannot put your own ideas for treating a patient. हो तो सगळं पहिले पण मस्त होतं, आता लोक केस व्हायला लागले म्हणून काय पहिले पण मस्त होत. एनी अदर क्वेश्चन? एनिथिंग इन युअर